मित्रांनो, स्वागत है तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे उलवे नोड। मी आज तुम्हाला उलवे बद्दल थोडीशी माहिती देणार आहे की उलवे मध्ये किती डेव्हलपमेंट झालेली आहे, किती बाकी आहे, कसा एरिया बनलाय आणि अर्थातच काय रेट्स आहेत फ्लॅटचे वगैरे, किंवा प्रॉपर्टी कुठे घ्यावी कुठे नाही घ्यायला पाहिजे। आणि उलवे मध्ये बरेच नवीन नवीन सेक्टर्स आता बनायला सुरुवात झालेली आहे आफ्टर कोरोना, सगळ्या गोष्टींची कामं चालू झालेली आहेत। तर त्याच्याबद्दल पण एक अपडेटेड ही व्हिडिओ असणार आहे। करा व्हिडिओ, आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा, कारण की असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी बनवत असतो। तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्ही पण नसेल सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्याला सबस्क्रायबरची गरज आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। तर मित्रांनो, मी आहे आता उलवे नोडच्या एंट्री पॉइंटला, जिथे बाय रोड एंट्री केली जाते उलवे नोड मध्ये, जो की कनेक्ट आहे बेलापूर टू उरण हायवेला। वाळगावच्या स्टॉपच्या पुढचा हा पॉइंट आहे जिथे की एंट्री आहे मेन एंट्री उलवेची आता सध्या तरी, कारण की याच्यानंतर एंट्री पॉइंट वाढणार आहेत, पण आताच्या सध्याच्या कंडिशनला ही एकच एंट्री पॉइंट आहे। हे तुमच्या समोर दिसतंय, हे आहे सेक्टर 19 सेक्टर, आणि त्याच्या समोर आहे सेक्टर 20। रोडच्या राईट साईडला सेक्टर 20 आणि लेफ्टला सेक्टर 19 आहे। तर आपण मेन एंट्री पॉइंटली आता एंटर होतोय उलवेमध्ये। बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे हा एरिया। इकडे सगळ्या बँका आहेत, बँक ऑफ महाराष्ट्र, अबुदिया बँक, इकडे मारुती सुझुकीचा शोरूम आहे, असं काहीचं डेव्हलपमेंट आहे। आणि हा चौक आहे शगुन चौक, रिलायन्स डिजिटल वगैरे आहे या चौकात, याला शगुन चौक म्हणतात। आता आपण जाणार आहोत सेक्टर 20 कडे, जो की मेन रोड असणार आहे सेक्टर 20 मधून जो कनेक्ट होतो पुढे। तर असं काहीस आहे सेक्टर 20, चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे, खूप दुकान आहेत इकडे, मार्केट प्लेस सारखं तयार झालेलं आहे पूर्ण एरिया हा, आणि मोठे मोठे टॉवर पण आहेत इकडे, आणि बऱ्यापैकी गजबजलेला एरिया आहे। बाकी सेक्टर पेक्षा सेक्टर 20 आणि 21 मध्ये शॉप्स किंवा फ्लॅटचे रेट जास्त आहेत ॲज कम्पेअर टू बाकी सेक्टर्स, सेक्टर 16-17। तर इथे कम्प्लीट होतोय सेक्टर 20 आणि इकडून पुढे स्टार्ट होतोय सेक्टर 21। आणि माझ्या राईट साईडला हा रोड जातो, हा जातो वाळ गावाकडे। हे आहे उलव्याचं एमएससीबी ऑफिस, जर काही प्रॉब्लेम्स असेल एमएससीबी बद्दल तर हे आहे सेक्टर 21 मध्ये एमएससीबी ऑफिस। बऱ्याच लोकांना, उलव्यातील लोकांना माहित नाही की ऑफिस कुठे आहे, तर त्याच्यासाठी हे इन्फॉर्मेटिव्ह राहणार आहे। हे आहे सेक्टर 21, सेक्टर 21 पण बऱ्यापैकी कन्स्ट्रक्टेड आहे, बरेच प्लॉट खाली पण आहेत, पण पुढे पूर्ण खाडीचा एरिया आहे। आणि आता आपण बाहेरून चाललो सेक्टर 21 च्या। तर हे माझ्या लेफ्ट साईडला आहे, हे पूर्ण आहे सेक्टर 21। असे काहीसे कन्स्ट्रक्शन आहेत, शॉप्स आहेत इकडे अवेलेबल। माझ्या लेफ्ट साईडला पण प्लॉटिंग आहे, पण ती रिझर्व प्लॉटिंग ठेवलेली आहे सिडकोनी, भविष्यात ती डेव्हलप होईल। आणि ही बघताय लोकल, जी की नेरुळ वरून येते, बेलापूर वरून कनेक्ट होते। हे असं काहीसं आहे सेक्टर 21। सेक्टर 21 मध्ये एक स्कूल पण आहे। हे असे काहीसे मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतील सेक्टर 21 मध्ये। आता पुन्हा आपण आलो सेक्टर 20 मध्ये। हे आहे समोर रेड क्लिप स्कूल, 3-4 वर्ष झाली या स्कूलला। पण आता आपण आलोय मेन सेक्टर 20 च्या चौकात, जो की आहे बामणडोंगरी स्टेशन जवळ। हे लेफ्ट साईडला जे बघता हे आहे बामणडोंगरी स्टेशन, आणि आता आपण आहोत सेक्टर 20 मध्ये। त्याच्यानंतर सेक्टर चेंज होतात, तिकडे आहेत सेक्टर 1, 2, 3, जी की सेक्टरची सुरुवात असणार आहे मोरावे गावाकडे। आणि बरोबर मिडलला हे
स्टेशन आहे, म्हणजे सेक्टर 20 पासून अगदी जवळ आहे. सेक्टर 19 मध्ये आहे बामणनगरी स्टेशन. आणि हे तुम्ही बघता हे आहे एलएनटीचे प्रोजेक्ट चालू आहेत. सिडकोचं प्रोजेक्ट आहे हे पूर्ण, जे की लॉटरी सिस्टीम मध्ये जी घरं देतात ना त्याच्यासाठी आहे. तर नक्कीच तुम्ही याचा विचार करू शकता, कारण की स्टेशन पासून खूप जवळ आहेत. रेल्वे क्रॉसिंग करून आलोय पलीकडे, तर आपण हे आता पलीकडे बघू शकता. हे आहे उल्वे सेक्टर 5 आणि हे आहे रिलायन्स जिओ इन्स्टिट्यूट. तुम्ही सरळ येता हायवे वरून आणि सेक्टर 5 मध्ये येता. त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये आल्यावर हे आहे मोरावे गाव. इकडे लेफ्ट साइडला आतमध्ये मोरावे गाव आहे आणि हे मोरावे गावाजवळ आहे सेक्टर 1, 2, 3. तर मित्रांनो, हे पूर्ण आहे सेक्टर 5. इथे पण लखानी सारखे मोठे मोठे बिल्डर्स आहेत, त्यांचे प्रोजेक्ट ऑलमोस्ट कम्प्लीट झालेले आहेत. इथे पण बऱ्यापैकी एरिया फुलफिल झालेला आहे, भरलेला आहे. सगळे प्लॉट्स रेडी पोझिशन मध्ये आहेत. थोडेसे एक दोन तीन प्लॉट्स असतील जे राहिले असतील. तर मित्रांनो, आता आपण आलो सेक्टर 3 मध्ये. माझ्या लेफ्ट साइडला आहे सेक्टर 3 आणि माझ्या राईट साइडला आहे ते सेक्टर 2 आहे. आणि हे सेक्टर्स डेव्हलप केलेले आहेत, ज्या जुन्या लोकांना माहिती नसेल ते आहेत मोरावे गावाजवळ. आता इथून लेफ्टला गेला तर हे आहे मोरावे गाव आणि असं काहीसा हा कॉर्नर आहे सेक्टर 1, 2, 3 चा. आता हे समोर जे माझ्या बघता हे आहे सेक्टर 1 मोरावे गाव. माझ्या समोर हे बघता हे आहे सेक्टर 1, माझ्या लेफ्टला आहे सेक्टर 1 आणि राईटला आहे सेक्टर 2. उल्वे सेक्टर 1 आणि उल्वे सेक्टर 2. खूप सुंदर सुंदर कन्स्ट्रक्शन आहेत. हा एरिया गजबजलेला आहे, बऱ्यापैकी मार्केट प्लेस झालेला आहे. हे सेक्टर 1, 2, 3 च पूर्ण मार्केट आहे मोराव्या गावाजवळ. हा स्टेशन पासून थोडासा लांब आहे, कारण की तुम्हाला स्टेशन पर्यंत जावं लागेल इथून ऍटलिस्ट 10 ते 15 मिनिटं वॉकिंग. मित्रांनो, आता मी आहे जिओ इन्स्टिट्यूटच्या समोर. जिओ इन्स्टिट्यूटचं जे ऑफिस आहे तिथे समोर हे दोन्ही साइडला जिओ इन्स्टिट्यूटचं ऑफिस आहे. हा रस्ता येतोय तो सरळ सेक्टर 19 मधून सरळ येतोय, जो आपण एंट्री पॉईंट केला त्या एंट्री पॉईंट वरून हा सरळ रस्ता येतोय. आणि इथे लॉटरी सिस्टीमची घर आहे. हे असं काहीस लेफ्ट साइडला पूर्ण कन्स्ट्रक्शन चालू आहेत. हे सगळे लॉटरी सिस्टीमची घर आहेत आणि याच्या बरोबर बॅक साइडला बामणनगरी स्टेशन आहे. खूप प्रमाणात घर आहेत इथे, खूप, म्हणजे तुम्ही अगदी तुमचं जेवढा बजेट असेल तेवढ्या बजेटमध्ये तुम्हाला घर इथे मिळू शकतात. फक्त तुम्हाला थोडं सर्च करावं लागेल. आणि एरिया खूप मोठा आहे, खूप डेव्हलपमेंट झालेली आहे इथे. हा आहे उल्व्यातील हाय सोसायटी एरिया, जिथे तुम्हाला चांगल्या चांगल्या सोसायटीज आणि चांगले चांगले कन्स्ट्रक्शन बघायला मिळतील. हे आहे उल्वे सेक्टर 9. आपण ऍक्च्युली सेक्टरच्या आतमध्ये जाऊन नाही बघत आहोत, आपण फक्त बाहेरून ओव्हरव्ह्यू घेत आहोत मेन रोडने. आपण आतल्या रोडने नाही जात आहोत. तर असे काहीसे कन्स्ट्रक्शन आहेत, चांगले, खूप चांगले चांगले कन्स्ट्रक्शन आहेत. खूप प्रेशियस फ्लॅट आहेत इथे, डेल्टा टॉवर सारखे मोठे मोठे फ्लॅट आहेत इथे. प्रोग्रेसिव्ह हाईट आणि भगवती इन्फ्रा वगैरे, हे बघा, हे बघता हे भगवतीचं कन्स्ट्रक्शन आहे. खूप मोठे मोठे टॉवर्स आहेत. आणि हा पुढे जाऊन हा खूप हाय रिच एरिया होणार आहे, कारण की मुंबई ट्रान्स हार्बर लिंक येतोय, तो सेक्टर 8 मध्ये कनेक्ट करतोय. हे आहे समोर डेल्टा टॉवरचं कन्स्ट्रक्शन, हे पण डेल्टाचं कन्स्ट्रक्शन आहे. सीआरच्या आसपास जर तुमचं बजेट असेल, ऑलमोस्ट सीआरच्या आसपास, तर तुम्ही नक्की इकडे बघू शकता.
तुम्हाला चांगले फ्लॅट आणि नंतर पण चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही या गोष्टीकडे बघू शकता. हा आहे सर्कल सेक्टर 8 आणि 9 आणि इथे ऑलमोस्ट सगळे मोठे मोठे कन्स्ट्रक्शन आहेत. तर नक्कीच तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर सेक्टर 8, 9 सेक्टर 17 सेक्टर 16 हे उल्ह्यातले पुढे जाऊन सगळ्यात टॉप क्लास एरिया असणार आहेत. कारण की इथे महत्वाचं म्हणजे कनेक्टिव्हिटी खूप इझी असणार आहे. स्टेशन जवळ आहेत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा सेक्टर 8 मध्ये कनेक्ट होतोय. त्याच्यामुळे इथल्या प्रॉपर्टीचे रेट्स भविष्यात नक्कीच बूम होतील. तर आता आपण चालू सेक्टर 8 आणि 9 मधून सेक्टर 17 कडे. तर मित्रांनो उलव्याला जर आपण थोडक्यात जाणून घ्यायला गेलो तर उलव्यामध्ये 2 मेन स्टेशन आहेत. पहिलं बामण डोंगरी आणि दुसरं खारकोपर. तर नेरूळवरून येताना पहिलं लागतं बामण डोंगरी. बामण डोंगरी हे स्टेशन कन्व्हिनियंट आहे सेक्टर 19 सेक्टर 20 सेक्टर 21 आणि पलीकडच्या साईडला गेलात तर सेक्टर 1, 2, 3, 4 आणि 5. त्याला दुसरं स्टेशन आहे खारकोपर. जे खारकोपर स्टेशन जवळ असणार आहे सेक्टर 16 सेक्टर 17 सेक्टर 9 आणि सेक्टर 8 साठी. आणि भविष्यात बनणारे आहे सेक्टर 14 आणि पलीकडे बनणार आहे सेक्टर 10 वगैरे. तर त्यानुसार तुम्ही डिसाइड करू शकता तुम्हाला कुठल्या सेक्टर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मी तुम्हाला थोडक्यात ओव्हरव्ह्यू देतोय या गोष्टींचा. पण जर तुम्हाला खरंच जर बघायचं असेल तर तुम्ही स्वतः येऊन नक्की एकदा चेक करा. तेव्हाच तुम्हाला ऍटलीस्ट इथली कंडिशन कळेल की सेक्टर्सचे डिव्हायडेशन कसं केलेलं आहे. तर आता आपण चाललोय सेक्टर 9 मधून सेक्टर 17 आणि 16 मध्ये. हे आहे उलव्याचं पार्टीशन म्हणजे रेल्वे क्रॉसिंग. हे आहे राईट साईडला सेक्टर 17 आणि माझ्या लेफ्ट साईडला आहे हे सेक्टर 18. आणि हा एक कॉर्नर खूप फेमस आहे सेक्टर 17 आणि सेक्टर 18 हा. इथे पण बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली आहे आणि इकडे पण बऱ्यापैकी क्राऊड आहे. आता आपण आहोत सेक्टर 17 मध्ये. हे असे काहीसे कन्स्ट्रक्शन आहेत. काही कन्स्ट्रक्शन चालू आहेत. तुम्ही नक्कीच चौकशी करू शकता. बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी यांचे पोस्टर्स लागलेले आहेत ऍडव्हर्टाईजचे. तर नक्कीच तुम्ही जर इथे इन्व्हेस्ट करत असाल तर एकदा येऊन इथे भेट द्या या एरियाला. माझ्या लेफ्ट साईडला जो काही एरिया आहे तो पूर्ण सेक्टर 17 आहे. जसे की आपण कन्स्ट्रक्शन बघितलेले बामणडोंगरी स्टेशनच्या बाहेर LNT चे तसे कन्स्ट्रक्शन सेम कन्स्ट्रक्शन खारकोपर स्टेशनच्या बाहेर आहेत. हे आहे सॅम्पल बिल्डिंगचे फ्लॅट. हे कलर केलेले आहे. इथे अजून वर्क इन प्रोग्रेस आहे. आणि माझ्या लेफ्ट साईडला आहे फेमस रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे की आहे सेक्टर 17 मध्ये. माझ्या लेफ्ट साईडला आहेत हे LNT चे कन्स्ट्रक्शन चालू. आणि माझ्या राईट साईडला हे जे बघता हे आहे खारकोपर स्टेशन. आणि हा रोड आहे खारकोपर स्टेशनचा जो की सेक्टर 17 कनेक्ट करतो. हे आहे खारकोपर स्टेशन. आणि खारकोपर स्टेशनच्या समोर हे आहे सेक्टर 16 आणि हे आहे सेक्टर 15. 15 अजून डेव्हलप व्हायचं बाकी आहे. आणि पलीकडे जो ब्रिज बघताय तो आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जो की पुढे कनेक्ट होतो JNPT हायवेला. अजून बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन बाकी आहेत इथे. ही आहे शेलगर गावाची कमान बरोबर स्टेशनच्या समोर. आणि हे आहे सेक्टर 15. असं काहीसं आहे सेक्टर 16 आणि 15. इथे बऱ्यापैकी बिल्डिंगचे काम चालू आहेत. अजून अंडर डेव्हलप एरिया आहे. तर नक्की स्टेशनच्या खूप जवळ आहे खारकोपर स्टेशनच्या. तर नक्कीच इथे इन्व्हेस्टमेंट साठी तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता इथे फ्लॅट चांगल्या रेटमध्ये मिळून जातील. सेक्टर 16 मध्ये जर तुम्ही 1 BHK बघत असाल तर बिल्डिंग वाईज आहे. जर तुम्ही 4 माळ्यामध्ये बघितलं तर तुम्हाला 45 लाखाच्या आसपास 1 BHK, 50 लाखाच्या आसपास 7 माळ्यामध्ये 1 BHK 50-55 लाखाच्या आसपास. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे टॉवरमध्ये गेलात तर अगदी 60 लाख. आणि नंतर अम्युनिटीजवर डिपेंड असणार आहे की तुम्ही
कुठल्या अम्युनिटीज घेत आहे त्यानुसार फ्लॅटचे रेट आहेत. वेगवेगळ्या रेट्सचे फ्लॅट इथे मिळतात. 2 BHK 1 BHK 3 BHK सगळे अवेलेबल आहेत. इकडे LNT चं आहे. जर तुमचं बजेट नसेल तर तुम्ही नक्कीच या घरांसाठी पण ट्राय करू शकता. 15 मध्ये पण बऱ्यापैकी बिल्डिंगचे काम आता चालू झालेले आहेत. CCOC रिसीव्ह झालेले आहेत बऱ्यापैकी बिल्डिंगच्या, कारण की मध्ये कोरोनाच्या काळात बऱ्यापैकी CC आणि OC थांबलेल्या होत्या. तर असं काहीसं आहे उल्वे एरिया. मी थोडक्यात ओव्हरव्ह्यू दिलाय तुम्हाला. डिटेलमध्ये मी माहिती दिलेली नाहीये, कारण की ते इम्पॉसिबल आहे एका व्हिडिओमध्ये सांगणं. मला पूर्ण सेक्टर वाईज वेगवेगळ्या व्हिडिओ बनवायला लागतील. जर तुम्हाला तशा व्हिडिओ हव्या असतील वेगवेगळ्या सेक्टरच्या, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की व्हिडिओ बनवेन आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल्स देण्याचा प्रयत्न करेन की कोणत्या सेक्टरमध्ये कुठले प्रोजेक्ट चांगले आहेत, कुठे नवीन प्रोजेक्ट बनतात, कुठे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी. आणि जर तुम्हाला अशा स्पेसिफिक जर कुठल्या बिल्डिंगचे व्हिडिओ पाहिजे असतील, बिल्डरचे व्हिडिओ पाहिजे असतील, त्यांच्या प्रोजेक्टचे व्हिडिओ पाहिजे असेल, तरी पण कमेंटमध्ये सांगा, मी त्या पण तुमच्यासाठी घेऊन येईन. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.